ज्या आधी पण मी इथं आलेलो होतो, परंतु एक गोष्ट आम्ही मान्य करू की वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये फॉरेस्टच्या अडचणी होत्या, त्या आता सुटलेल्या आहेत. इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते, ते आता सोडवलेले आहेत. आणि आत्ता उल्लेख केलेला आहे ते काही प्रश्न राहिलेले आहेत. अशा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून महायुतीचं सरकार हे पाडळसे धरण हे कसं लवकर पूर्ण होईल याबद्दलचा विचार करत आहे. साधारण जून 2025 इथं पाणी आडलं गेलं पाहिजे. आपल्या ताब्यामध्ये असणाऱ्या जमिनीपर्यंत ते तिथं त्याचा फुगवटा गेला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे, जलसंपदा विभागाने नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेची पण कामं त्या बाबतीमध्ये जर सुरू केली तर पाणी आडेल त्यावेळेस शेतकऱ्यांना पण, आणि इथं जास्त हेड 75 आहे, त्याच्यावर जास्त काही टप्पे करावे लागत नाही. त्याच्यामुळे तिथं सोलर चे पण व्यवस्था, सोलर पॅनलची पण व्यवस्था आपण करू पाहतो आहे, जेणेकरून इथले पंपाला लागणारी वीज तेवढीच वीज सोलर पॅनलमधून तयार करून महावितरणला दिली तर महावितरण त्यांच्याकडची वीज इकडे देईल आणि शेतकऱ्यांचा तोही त्रास जरा कमी होईल. मग फक्त पाणीपट्टीचीच जबाबदारी हे शेतकरी वर्गावर येईल. सांगितलं ना बाबा की आता 4,900 कोटी रुपयांची त्याला मान्यता दिलेली, तुम्ही काय ऐकलं मग इतका अजून किती ते 4,900 कोटीची मान्यता दिली याचा अर्थ तेवढे पैसे लागतात. नाही दादा, याच्यात म्हटलं की केंद्राचा 60% हिस्सा आहे, 40% जो राज्य. मी त्याच्याबद्दल कालच स्टेटमेंट केलंय, आता पाडळसे धरणाच्या बद्दल बोलतो. केंद्राच्या बद्दल फार विचारपूर्वक देशाचे पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन यांनी बजेट पेश केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वाचे प्रकल्प अधिक गतीनं कसे पूर्ण देता येतील. या देशाचं अर्थव्यवस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे $5 ट्रिलियन करायची. ती अर्थव्यवस्था 2028 तिथं गाठण्याच्या करता ज्या मूलभूत गोष्टी असतात त्या पाया इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या दृष्टिकोनातनं ते बजेट दिलेलं आहे आणि त्या बजेटचं आम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून स्वागत केलेलं आहे. विरोधकांचं कामच असतं विरोधाला विरोध करायचा, त्या पद्धतीने त्यांनी बाबा सिद्दकी भाजपमध्ये.